आज एसपी स्टोर ग्रुपच्या विद्यमाने विजयनगर परिसरामध्ये कराड मधली ही त्यांची दुसरी 10 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली. प्रचंड मोठा उत्साह होता. जवळजवळ 800-900 स्पर्धक विविध गटाचे, म्हणजे अगदी लहान वयापासून ते 73 वर्षापर्यंतच्या महिला स्पर्धक यामध्ये त्यांनी भाग घेतला. प्रचंड मोठा उत्साह होता. अगदी सकाळी 6 ही स्पर्धा सुरू झाली आणि तासाभरात स्पर्धक परत आले. त्यानंतर आता त्यांचा प्रोत्साहन देण्याकरता बक्षीस वितरण कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. कराडमध्ये क्रीडा संस्कृती, स्पोर्ट्स कल्चर वाढवण्याचा आणि ग्रीन कराड, क्लीन कराड ही संकल्पना अंमलात आणण्यामध्ये या स्पर्धेचा एक मोठा सहभाग आहे, मोठं योगदान आहे. त्यामुळं आज या सर्व संयोजकांना आणि सर्व स्पर्धकांना, जे लांब लांब आलेत, आसाम पासून आलेले आहेत, काही स्पर्धक हे आफ्रिकेतून देखील 3-4 स्पर्धक आलेले आहेत, त्या सगळ्या उत्साही स्पर्धकांना माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि अशा प्रकारे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हे असं क्रीडा संस्कृती, स्पोर्ट्स कल्चर वाढलं पाहिजे. त्यामुळं समाज तंदुरुस्त राहण्याकरता मदत होईल आणि एक आजारी पडायचं प्रमाण कमी होणार आहे, जीवनमान वाढणार आहे. आणि ह्या अत्यंत स्तुत्याच्या उपक्रमाला आणि माझ्या संयोजकाला सुनील बामणे आहेत, जॉर्ज थॉमस आहेत, ज्यांनी आज अत्यंत चांगल्या प्रकारे स्पर्धा आयोजित केली. बाळासाहेब कुलकर्णी सारखे दानशूर आमचे कराडचे मोठे मंडळी आहेत, त्या सगळ्यांनी ही स्पर्धा अतिशय यशस्वीपणे संपन्न केली. स्पर्धकांना रोख पुरस्कार वितरण केलं गेलं आणि ही पहिली ऑनलाईन स्पर्धा होती. रजिस्ट्रेशन ऑनलाईन झालं, प्रत्येकाच्या बिग मध्ये एक चिप होती ज्यामुळे करेक्ट टायमिंग लोकांना कळत होतं. आणि हे आधुनिक जे क्रीडा व्यवस्थेमधले प्रकार आहेत ते सगळे कराडमध्ये राबवण्याचा प्रयत्न या एजी स्पोर्ट फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी केला. दिवस रात्र त्यांनी एक केली आणि स्पर्धा यशस्वी केली, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार, अभिनंदन.